हेलो, चला सातला सुरुवात। पहिलं षटक हातळण्यासाठी गोलंदाज अंकुश बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय। त्याच्या समोर पाहतो आपण विशाल मालकरी आला। विशाल मालकरी याने देखील या सीझन मध्ये एक अर्धशतक ठोकलंय। हिराई स्पोर्ट्स ससुपट मैदानावरती हा विक्रम त्याने वरती नोंदवला होता। तोच विशाल मालकरी आपण पाहतोय। स्ट्राइक वरती पहिलाच बॉल, शाडंबुल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुली। हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय। बिग हिट षटकार। पुन्हा एकदा बॅक टू बॅक बॅक टू बॅक दुसरा यस बँक मॅक्सिमम सहा धावा। भरपूर फेमस हे नाव आपल्याला पाहायला मिळतंय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये। विशाल मालकरी चांगली कामगिरी करतोय। बॅक टू बॅक दोन षटकार त्याने आतापर्यंत ठोकलेले आहेत। ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा प्रेशर इथे जाणवतोय। प्रेशर बिल्ड झालाय मी तर म्हणेन बॉलर वरती, ज्या प्रकारे पहिल्या दोन बॉल वरती दोन इथे षटकार ठोकलेत विशाल मालकरी याने। याच विध्वंसक खेळीसाठी जाणला जातो हा खेळाडू। आणि या पहिल्याच दोन बॉलवर त्याने आपले इरादे देखील स्पष्ट केलेत। तिसरा धमाका प्रेक्षकांच्या भेटीला। झेल मात्र मैदानाच्या बाहेर सोडलाय, मात्र सहा धावा मिळाल्यात विशाल मालकरी आणि त्याच्या टीमला। षटकार। थँक्यू थँक्यू थँक्यू। आणखीन एक षटकारांची हॅट्रिक इथे आपल्याला पाहायला मिळते। काय जबरदस्त फटकेबाजी या सीझन मध्ये। दोन खेळाडू असे आपण बघितलेत की ज्याने सहा चिट मध्ये सहा षटकार ठोकलेले आहेत। आणखीन एक विक्रम पाहायला मिळेल का या मैदानावरती। पुन्हा एकदा यस बँक मॅक्सिमम चार चेंडू चार षटकार। Big hit. Thank you, thank you, thank you, Udiche. बघा चार चेंडूमध्ये चार षटकार इथे ठोकलेले आहेत। आपण पाहतो लगेच आठवण झाली राहुल गोंड न्यू स्टार वसई संघाचा सिक्सर किंग। त्याने 2018 साली सहा चेंडू मध्ये सहा षटकार ठोकले होते। त्यानंतर विश्वनाथ जाधव यांनी 2019 मध्ये हा विक्रम केला होता। सहा चेंडू मध्ये त्यांनी सहा षटकार ठोकले। त्यानंतर विजय कुवरा आणि आकाश धानवी या दोन खेळाडूंनी देखील सहा चेंडू मध्ये सहा षटकार ठोकलेत। आता मात्र विशाल तीच कामगिरी करत असताना आणखीन एक टावरिंग शॉट। पाच चेंडू पाच षटकार। आणि आता मात्र डीजे ला मी थोडस थांबवतोय। आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सचिव स्वराज्य स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर अविनाशजी ठाकरे यांच्याकडून 15 टी शर्ट्स बक्षीस या संघाला। आणि बाबू महाळी वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख सल्लागार यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल या खेळाडूला। आणि आपण पाहतोय जो विक्रम जो नोंदवलेला आहे राहुल गोंड आकाश धानवी विजय कुवरा विश्वनाथ जाधव त्यांची बराबरी करण्यासाठी एका षटकाराची आवश्यकता आहे विशाल मालकरी याला।
31 धावा धाव फलकावरती। शेवटचा बॉल देखील फ्लाइटेड षटकार, सहा चेंडू सहा षटकार पहिल्याच ओवर मध्ये। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूसाठी। थँक्यू डीजे। पहिलं षटक संपलंय अंकुशाचं, आणि अंकुशाचं भरपूर महागडं षटक। विशाल मालकर याचा जर विचार केला 2020 2021 2022 स्टार्टिंग काल जर बघितलं तर भरपूर थोडासा धक्कादायक होता, कारण कुठल्या प्रकारे फॉर्म त्याचा दर्शवला नव्हता। मग त्यानंतर आपण बघतोय 2022 एंडिंग, त्यानंतर 2023 स्टार्ट झाला, त्याने आपला फॉर्म दर्शवलाय। क्लास बॅट्समन आहे आणि आता मात्र आपल्या फॉर्म मध्ये आलेला आहे, आणि तो फॉर्म मध्ये आल्यानंतर आपण पाहतोय की दोन ट्रॉफीज त्याने आपल्या नावावरती केलेली आहेत, आणि या तिसऱ्या ट्रॉफीकडे देखील त्यांचं लक्ष लागलंय। हेच या पहिल्या षटकामध्ये विशाल मालकर याने आपल्या संघासाठी सांगलंय। अमृत परेट दुसरं षटक हातालासाठी, पहिल्याच ओव्हरमध्ये 37 धावा सहा चेंडूमध्ये सहा षटकार ठोकले। प्रतीक पाटील याची आठवण करून दिली, राहुल गोंड याची आठवण करून दिली। पहिल्याच ओव्हर मध्ये आपण बघतोय हे सहा चेंडूमध्ये सहा षटकार ठोकले आहेत विशाल मालकर याने। आता हे सहा चेंडू सहा षटकार आपण रिपीट करून देखील पाहू शकता, कारण डीबीएन लाईव्हचे जे ऑफिशियल आहेत, जो चॅनल आहे युट्यूब चॅनल, त्याच्यावरती हे तुम्हाला वर्षानुवर्षे हे सहा चेंडू सहा षटकार पाहायला मिळतील। कारण या सीझनचा आपण जर विचार केला, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनने ठरवलं की सर्व स्पर्धा ह्या लाईव्हच्या स्वरूपात होतील, कारण या अगोदर आपण ज्या स्पर्धा बघितल्या त्या लाईव्ह आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या। जे षटकार आपण जर बघितले, राहुल गोंड याचे सहा चेंडूमध्ये सहा षटकार असतील, किंवा विश्वनाथ जाधव याचे सहा चेंडू सहा मध्ये षटकार असतील, ते आपल्याला पाहायला मिळाले नाही। मात्र जे आकाश धावीने कामगिरी केलंय, जे विशाल मार्गाने कामगिरी केलंय, विजय कुवराने कामगिरी केलंय, ती आपल्याला सातत्यानं वर्षानुवर्षे आपल्याला पाहायला मिळेल। आणि या डिबियान नक्कीच चांगली कामगिरी करत आहे, खास करून प्रीत पाटील याचं कौतुक करावं लागेल। ज्या दिशेने षटकार जात आहेत त्या दिशेने लगेच आपला कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतोय, चांगलं टेलिकास्ट डिबियनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे, आपला ऑफिशियल युट्यूब चॅनल आहे। ह्यावेळेस मात्र पुन्हा एकदा धमाका, आणखीन एक सुपर सिक्स, यावेळेस नीरज कोरडाच्या बॅट मधून सहा धावा षटकार। थँक्यू विजय, षटकार आलाय धाव फलक 45। अवेलेस मात्र चेंडूला सोडून दिलाय, बॅट अँड बॉल कनेक्शन नाहीये, डॉट बॉल। आपण बघतो हिराय स्पोर्ट्स ससुपाडा संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये विक्रम दोन विक्रम झाले होते सहा चेंडूमध्ये सहा षटकार ठोकण्याचे। अवेलेस फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न, याला म्हणतायत दुष्काळात तेरावा महिना। अगोदरच भरपूर धावा या दहा फलकावरती खर्च केल्या गेल्यात, आणि त्याच्यामध्ये या एक्स्ट्रा धावा इथे दिल्या जात आहेत। या दोन धावेने दहा फलक जाऊन पोहोचले, ते म्हणजे 47 या धावसंख्येवरती। या स्पर्धेचा हायस्कोर जर दिला तर आतापर्यंत 71 धावा हा हायस्कोर आहे। त्या दिशेने वाटचाल करत असताना हा संघ आपण पाहतोय। हा चेंडू आपण पाहतोय ऑफस्टंपच्या खूपच बाहेर आताला गेलाय, व्हाईट बॉलचा इशारा येतोय। महेश गांगडे यांचे आगमन झालंय, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। गावदेवी देवदल संघाचा संघनायक आहे, रविवारच्या दिवसामध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल या मैदानावरती। अवलेस पुन्हा एकदा खराब कामगिरी अमृत परेड याची, बॅक टू बॅक दोन चेंडू इथे व्हाईटच्या स्वरूपात हातल्या गेलेत। व्हाईटने धाव फलक आपण पाहतोय 49 या धावसंख्येवरती 49 49 धावा
या धाव फलकावरती लागल्या गेल्यात या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू आपण पाहतोय अद्याप बाकी आहे थोडासा प्रेशराइज होताना पाहायला मिळतोय हिराई स्पोर्ट्स असो पण संघ अवलेस हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे फटका एक्झिक्यूट केला होता कन्वर्ट केला होता नीरज कोरडाने एक सिंगल धाव या सिंगल धावेने अर्धशतक हे धाव फलकावरती लागले 50 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत दोन षटकाच्या समाप्तीनंतर कम ऑन डिझाई थँक्यू याच दरम्यान आपण पाहतोय शेलार भाई 4141 जे गाणं ज्याने गायलेलं आहे सागरजी बेंडगा सरांचं इथे आगमन झालंय त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय व्हॉइस ऑफ बेलकडी प्रसिद्ध गायक आहेत सागरजी बेंडगा त्यांचं इथे आगमन झालंय त्यांना विनंती असेल की आमच्या व्हीआयपी टॅच वरती या आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडानगरीमध्ये भरपूर शेलार परिवार हाय दिलदार हे सॉन्ग त्यांचं आहे 4141 तब्बल 5 गाणी त्याने आतापर्यंत दिलेली आहेत सुपरहिट गाणी यावेळेस फुल टॉस बॉल आणि हा बॉल देखील सीमारेषेच्या बाहेर आजच्या दिवसामध्ये षटकारामध्ये डील करताना पाहायला मिळतोय ब्लेसिंग स्टार उंबरवाडा हा संघ बिग हिट थँक्यू डीजे आपण पाहतोय जो आवाज ऐकला तो आवाज आपल्यापर्यंत जॉईंट झालेला आहे सागरजी बेंडगा सरांचं आगमन झालंय त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय शेवटच्या दिवशी बक्षीस वितरणाच्या दिवशी हा आवाज पुन्हा एकदा आपला ऐकायला मिळेल या मैदानावर त्यावेळेस चांगला प्रहार खरारा प्रहार एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये चांगलं शतरक्षण तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण झाल्यात या 2 धावांचे धाव फलक हे पुढे सरसवला गेलाय 58 धावा येस सेफली तो चेंडू फील्ड केला त्या क्षेत्रामध्ये अवलेस पुन्हा एकदा मिडविकेट क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून कडा डीप मिडविकेट मध्ये क्षेत्ररक्षक घेतोय चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत फक्त एक सिंगल धाव आता मात्र पुन्हा एकदा आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळेल विशाल मालकरी आतापर्यंत 6 षटकार त्याने ठोकलेले आहेत 37 धावसंख्येवरती तो खेळतोय 7 बॉल मध्ये आणि बघा स्ट्राईक वरती आला आणि त्याच्या बॅट मधून आणखीन एक धमाका 7 षटकार विशाल मालकरेच्या बॅट मधून बिग हिट चला या ज्याने झेल पकडलाय त्याने यायचं आहे थँक्यू एक वेगळाच ब्रँड इथं निर्माण केलाय शेलार बंधूंनी अवलेस विकेट इथे मिळवली जात आहे ज्या खेळाडूने 6 चेंडूमध्ये आपण पाहतोय सागरजी बेंडगा सुप्रसिद्ध गायक ज्याने भरपूर गाणी गायलेली आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय हे 200 रुपयाचं बक्षीस दिलं जात आहे मैदानाच्या बाहेर जो झेल पकडतो त्याच्यासाठी हे कॅश प्राईज दिलं जातं शेलार बंधू यांच्याकडून आणि आपण पाहतोय सागर बेंडगा सुप्रसिद्ध गायक शेवटच्या दिवशी नक्कीच सागर सर आम्हाला तुमचा आवाज ऐकायला मिळेल
त्याने सांगितले की शेवटच्या दिवशी आम्ही तुम्हाला एक सुमधुर संगीत देखील ऐकवू. इथे मात्र एक मोठी विकेट्स बिग ब्लो, ज्या षटकारा ज्या खेळाडूने सात षटकार ठोकले, सात षटकार, तो खेळाडू मात्र बाधून माघारी परतलाय. अवलेस आणखीन एक विकेट मिळू शकते, मात्र प्रयत्न थोडासा कमी पडला गेला. एक धाव इथे कंप्लीट, मात्र चेंडू बघा किती वेगाने निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चार धावांसाठी खनखनीत चौकार. फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत तीन षटक टाकून झालेले आहेत, आणखीन एक षटक बाकी असेल. कामणगावचे आणखीन एक उत्तम दर्जाचे समालोचक अमितजी यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अमितजी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्याला विनंती असेल की आमच्या व्हीआयपी डॅश वरती या, रिसाना पण नव्हा. कामणगावचे आणखीन एक जबरदस्त समालोचक आहेत, हिंदी असेल मराठी असेल चांगली कामगिरी ते समालोचनातून करत असतात. आता सध्या तरी ते भरपूर बिझी असत कामानिमित्त. आणखीन एक विकेट डाऊन होऊ शकली असती, मात्र इथे झेल सुटला गेलाय. आणि आपण पाहतोय एक धाव ही कंप्लीट केली गेली या एका धावेनिशी धाव फलक पाहतोय आपण. 70 या धावसंख्येवरती अजित घरात यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अपस्टम्पच्या बाहेर हा चेंडू हाताळला गेलाय, एक्स्ट्रा धावा पपदे दिल्या जात आहेत. 71 धावा या स्पर्धेचा जो हायेस्ट स्कोर लागला होता, तो हायेस्ट स्कोर इथे मात्र मोडीत काढलाय उंबरपाड्या टीमनं. ते सरळ बॅटने धावा येत आहेत, मात्र इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, उलट्या बॅटने खेळण्याचा इथे प्रयत्न केला जातोय. नवनाथ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, त्यानंतर त्याला साथ देण्यासाठी नीरज शावलेस चांगला प्रहार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अमृत परेटच्या क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट केली गेली, दुसऱ्या धावायचा प्रयत्न होतोय. आणि सुखरूपरित्या आपण पाहतोय दोन धावा इथे कंप्लीट केल्या जात आहे, होऊ शकतात आपण पाहतोय. तर धावा आपण पाहतोय आतापर्यंत धाव फलकावरती लागल्या गेल्यात, आणखीन तीन चेंडू बाकी असतील. सुरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटन बॉल ला संपर्क होत नाहीये. मात्र चेंडू तो निर्धाव, डॉट बॉल, डॉट बॉल धाव फलक आपण पाहतोय. 73 या धावसंख्येवरती काय सुरुवात झाली आपण मध्ये बघा ना. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा या टीमची पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती षटकार, तिसरा चेंडू वाईट पडला, त्यानंतर बॅक टू बॅक चार षटकार ठोकले. सहा चेंडू मध्ये सहा षटकार ठोकण्याचा विक्रम इथे नोंदवला गेला. त्यावेळेस विकेट तर जरूर मिळालाय, मात्र धाव फलक एक सुसज्ज स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 73 धावा. समोर ताकत लावा, मागून बघतो कशा
थैंक यू डीजे। या षटकातील शेवटचा बॉल 3 ओव्हर मध्ये 69 धावा। यस पॅन्ट खाली घ्यायचे, आपले ट्रॅक खाली घ्यायचे। या षटकातील शेवटचा बॉल आणि या शेवटचा बॉल येतो या निर्धाव 3 ओव्हर मध्ये 69 धावा या धाव फलकावरती लागल्या होत्या। आणि आपण पाहतो या शेवटच्या ओव्हर मध्ये कमालीची कामगिरी, फक्त 4 धावा खर्च केल्या अमित याने, 73 धावा आणि 74 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय। डीजे आपण तुम्हाला थांबवतोय, चला कॅप्टन एवन सारजा आणि आई नव दुर्गा बिलकडी दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचंय, चला त्वरित या। एवन सारजा, आई नव दुर्गा बिलकडी आपले कॅप्टन अजूनही आलेले नाही, लक्षात घ्या। लवकरात लवकर आपले कॅप्टन पाठवून द्या, नाहीतर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल, लक्षात घ्या। ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जात आहे। तर दोन्ही संघाचे कॅप्टन इथे आलेले आहेत, आपण टॉस करतोय। अमित दादाने विनंती असेल की आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, आम्ही आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस करणार आहोत। या स्पर्धेचे सर्वेस तर्फा अमित दादा आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय। एका बाजूने शेलारबाई आहे, तर एका बाजूने चॅम्पियन ट्रॉफी, बघा एका बाजूने शेलारबाई, एका बाजूने चॅम्पियन ट्रॉफी। कोण कॉलिंग देतोय? कृष्णा हा कॉलिंग देतोय, चॅम्पियन ट्रॉफी असा कॉल आहे आणि चॅम्पियन ट्रॉफी इथे आलेला आहे। दादाने विनंती असेल आपण स्थानापन्न व्हा। बेलकडी संघाने टॉस जिंकलाय, निर्णय आपला कळवायचा आहे, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, या मागचं कारण सांगू शकाल? आता तर पोरं तर आमची भरपूर कमी आहेत, मेन कॅप्टनच नाही, म्हणजे नितीन गांगडा आज पाहायला मिळत नाही आहे, थोडासा प्रेशर असेल। समोरच्या संघाला किती धावांचा टार्गेट द्यायचा प्रयत्न असेल? 50 पर्यंत। तुम्हाला शुभेच्छा असतील, आपण टॉस गमावलेला आहे, आपल्याला प्रथम शतरक्षण करायचं आहे। हा निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? मनासारखा लागलाय, म्हणजे टॉस जिंकला असता प्रथम शतरक्षण केलं असतं। समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35। हे जे आयोजन नियोजन केलंय शेलार बंधू शेलार भाई यांनी हा आयोजन केलंय, कसं वाटतंय? खूप चांगलं आहे। त्यांना काय सांगशील? शेलारा सांगितलं, शेलारा आम्हाला कुठली पण मॅच असू दे, सर्वांना मदत करतोय। असं तुम्हाला देखील शुभेच्छा असतील, टॉस जिंकलाय, बेलकडी संघानं प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। शतरक्षणासाठी निमंत्रण दिला गेलाय ते म्हणजे एवन सारजा या टीमला। चला जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये, त्या अगोदर जाऊया डीजे नितेश यांच्याकडे। ओ टू डीजे, दिलदार आमचा शेलार परिवार, सुरुवात होतोय। आपण पाहतोय भरपूर मोठं टार्गेट ठेवलं गेलंय 74 धावांचं, मात्र होऊ शकतात या सीझन मध्ये। जर बघितलं तर 2 वेळा 70+ धावा चेस झालेल्या आहेत शिलोदरच्या मैदानावरती, 74 धावा या पूर्ण केल्या होत्या साई इलेव्हन डोंगरेवाडा टीमनं। त्यानंतर हिरा स्पोर्ट्स ससुबड्याच्या मैदानावरती
गायत्री माता ससोपाड्या टीमनं तब्बल 78 धावा चेस केल्या होत्या. आमच्या वसई तालुका आदिवासी क्रिकेटचे सचिव स्वराज्य स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर अविनाशजी ठाकरे त्यांचं आगमन झालं, त्यांचं काम वाढलेलं आहे आजच्या दिवसामध्ये. त्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल देखील आपल्याला पाहायला मिळाली. दोन धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. स्वराज्य स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर अविनाशजी ठाकरे यांचं हा काम वाढलेलं मी तर म्हणेन, कारण सहा चेंडूमध्ये सहा षटकार इथे आलेले आहेत. पाहतोय विशाल मालकरी याच्या बॅटमधून ते आपण षटकार बघितले. जबरदस्त कामगिरी याच मैदानावरती. दुसऱ्यांदा विक्रम होताना आपल्याला पाहायला मिळतोय अष्टभुजा लहुपाडा टीमचा समीर बुरकुडे याने देखील पाच चेंडूमध्ये पाच षटकार या मैदानावरती ठोकले होते. पुन्हा एकदा दोन धावा घेण्याची संधी, दोन धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. डबलने काही चालणार नाही, तुम्हाला देखील षटकार चौकार ठोकावे लागतील. चार धावा या धाव फलकावरती आमचे स्कोरर नक्कीच दर्शवतील. रिक्वायर रेट जो आहे तो नक्कीच करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क इथे झालेला नाहीये. चेंडू तो या निर्धाव 74 धावांचा एक भरपूर मोठं टार्गेट या स्पर्धेतील हा उच्चांक आपण पाहतो इथे गाठला गेलाय. प्रत्येक बॉल वरती आपल्या इथे समीकरण बदलताना पाहायला मिळेल या मॅच मध्ये. ह्या वेळेसचा हुक करण्याचा प्रयत्न सक्सेसफुली इथे कनेक्शन केलंय आणि हा चेंडू आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय चार धावांसाठी चौकार. धावफलक आता मात्र 8 या धावसंख्येवरती. धावलेसा नियंत्रण मध्ये नव्हता फलंदाज. आणखीन एक डॉट बॉल आपण पाहतोय, फक्त 8 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा बाकी असेल या ओव्हर मध्ये आणि हा चेंडू आपण पाहतोय कुठे पाठवलाय तर सीमारेषेच्या बाहेर लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ सावधानसाठी या बिगिन षटकार. जा फटाफट घेऊन जा बॅट्स, जा बॅट्स विसल तर लगेच आपण घेऊन जा. पाणी हवे असेल तर आपण दोन ओव्हर नंतर आपण पाणी घेऊन जाऊ शकता. आपला 12वा किंवा 13वा खेळाडू असेल तो लगेच रेडी राहायचा आहे. पाणी हवे असेल तर आपण लगेच पाणी घेऊन जाऊ शकता दोन ओव्हर नंतर. अजित याचं पहिलं षटक 14 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. आणखीन विजयासाठी 60 धावींची गरज, 18 बॉल आणि विजयासाठी 60 धावा. सरासरी जर बघितले तर 20 सरासरी इथे राखावी लागेल होऊ शकतात, कारण गायत्री माता ससोपाडा टीमनं या अगोदर करून दाखवले 78 धावा त्यांनी चेस केल्यात.
रायस्फोट सोसोपाड्याच्या मैदानावरती, त्यानंतर साई इलेव्हन डोंगरीपाडा या टीमनं देखील 74 धावा चेस केलेल्या आहेत गावदेव स्पोर्ट्स शिलोत्तरच्या मैदानावरती। अबोलेस आणखीन एक चांगला प्रहार आणि हा चेंडू सरल निघून गेलाय, किती धावांसाठी तर पंच दर्शवत आहेत की 4 धावा चौकार फोर। थँक्यू वा, अशाच प्रकारे चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल अमृत परेड आणि गुरुनाथ कोम याला। पहिला चौकार आलाय, प्रत्येक षटकामध्ये 20 धावा पूर्ण करायच्या आहेत। अवलेस लेंथ चांगली इथे पाहायला मिळाली, डॉट बॉल इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल। धाव फलक पाहतो पण 18 या धावसंख्येवरती, आणखीन विजयासाठी 56 धावींची गरज, 56 धावा। अवलेस ब्लॉकर मध्ये चेंडू आता गेला, अवलेस डायरेक्ट हिट आणि अमृत परेट याची खिली संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। फलंदाज बाद पहिला, महत्त्वाचा ठरणार आहे दोन्ही संघासाठी। 20 धावा पूर्ण करायच्या आहेत आतापर्यंत, धाव फलकावरती 18 धावा या लागल्या गेल्या, आणखीन 56 धावींची गरज। या ओव्हरमध्ये जर धावा जर आल्या नाही तर पूर्णपणे बॅकफुट वरती आपल्याला पाहायला मिळेल रायस्फोर्ट ससोपाड हा संघ। अवलेस पुन्हा एकदा धावची जी संधी आहे, मात्र एक धाव मला वाटतं फलंदाज इथे बाद होतोय, हिट विकेट स्टंप वरती छोटू हा लागला गेला होता, प्ले डाऊन इथे फलंदाज बाद होतोय। आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात इथे हाताला गेलाय, डॉट बॉल। तर षटक संपलेला आहे,
दोन ओव्हर इथं समाप्त झालेला आहे. दोन ओव्हर नंतर धाव फलकावरती फक्त 19 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहतोय पहिल्याच ओव्हर मध्ये 6 चेंडू मध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम. सॉरी 18 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. आणखीन 56 धावेची गरज जिंकण्यासाठी. अठ्ठावीसच्या संख्येने या धावा पूर्ण करायच्या असतील स्फोट सोसोपडा टीमला. म्हणजे 5 षटकार एका ओव्हर मध्ये ठोकावं लागतील. आपण पाहतोय पहिल्याच ओव्हर मध्ये 6 चेंडू मध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम विशाल मालकरी याने देखील आपल्या नावावरती नोंदवला. पहिलाच बॉल आपण पाहतोय फक्त हलक्यातीने हा इथे चेंडू खेळून काढला गेला. एक सिंगल धाव 28 सरासरी धावा पूर्ण करायच्या आहेत. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली गेली. या सिंगल धावाने धाव फलक जाऊन पोहोचले होते म्हणजे 20 धावसंख्येवरती. आणखीन 54 धावेंची गरज हा मॅच जिंकण्यासाठी. स्कोर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला गेलाय. फक्त एक सिंगल धाव फक्त औपचारिकता राहिले या मॅच मध्ये. जी फॉर्मॅलिटीज आहे ती इथे फक्त पूर्ण केली जाते. चांगली कामगिरी इथे करत असताना आपण पाहतोय. षटकार इथे ठोकला गेलाय. मैदानच्या बाहेर इथे झेल देखील पकडलाय अजित घरत त्याने पकडलाय. अजित आपल्याला गोला खाण्यासाठी आणखीन काही बक्षीस मिळेल लगेच आपण यायचं आहे. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. मैदानाच्या बाहेर झेल पकडा आणि 200 रुपयाचा कॅश प्राईज तुम्हाला मिळू शकतं. अमित दादा शेलार संतोष कुमार शेलार शेलार बंधून यांच्याकडून हे बक्षीस आपण आधी जाहीर झालेलं आहे. मिस्ड फटका आहे आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद होईल. हॅलो. चांगला झेल इथे पकडला गेलाय. अप्रतिम झेल क्वालिटी झेल फलंदाज फेल. आणखीन एक फलंदाज बाधून तंबूच्या आश्रयाला परततोय. धाव फलक पदापर फक्त 27 धावा. शेवटचे 6 चेंडू बाकी असतील या इनिंग मध्ये.
भरपूर मोठं टार्गेट ठेवलं गेलं आणि ते टार्गेट सर करत असताना पूर्णपणे या बॅकफूटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. हिराय स्पोर्ट्स सुसुपाडा हा संघ नेक्स्ट मॅच एव्हन सारजा आई नवदुर्गा बेलकडी या दोन संघादरम्यान पाहायला मिळेल. याच मैदानावरती गेल्या वीकमध्ये चांगली कामगिरी राहिली होती नवदुर्गा स्पोर्ट बेलकडी या टीमची. तो संघ नेक्स्ट मॅचमध्ये आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. पहिलाच बॉल आपण पाहतोय इथे षटकार ठोकला गेलाय. आपण पाहतोय धाव फलक जाऊन पोहोचलोय ते म्हणजे 33 धावसंख्येवरती. आणखीन विजयासाठी आपण पाहतोय 41 धावींची गरज 41 रन्स अदबी बाकी आहेत. 5 बॉल आणि विजयासाठी 41 धावा या पूर्ण करायच्या असतील. 74 धावांचं टार्गेट 33 धावा धाव फलकावरती. आणखीन एक बिग हिट इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा देखील षटकार. प्रत्युत्तर देण्याची संधी आहे गुरुनाथ कोम याच्याकडे. थँक यू. बॅक टू बॅक दोन षटकार ठोकलेत विशाल मार्केने मालकरी आणि 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकलेत गुरुनाथ कोम. ती कामगिरी करेल का यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे आणि झेल देखील पकडलाय फलंदाज बाद. धावेने धाव फलक 40 धावसंख्येवरती 40 रन्स 40 धावा. आणखीन विजयासाठी 34 धावींची गरज 2 बॉल आणि विजयासाठी या 34 धावा पूर्ण करायच्या असतील. न्यू बॅटर पाहतो आपण शंकर कोडे न्यू बॅटर. अगोदर शफल होऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिडविकेट क्षेत्रामध्ये हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे थोडस गचाल क्षेत्ररक्षण आणि चौकार. इतर विजय मिळणार नाहीये मात्र षटकार चौकार ठोकण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. जे षटकार चौकार आमच्या गोलंदाजांना ठोकलेत ते देखील आम्ही वसूल करण्याचा इथे प्रयत्न करू. हा मनसुबा आता मात्र पाहायला मिळतोय. या षटकातील शेवटचा बॉल असेल शेवटचा चेंडू आणि फुल टॉस बॉल इथे हाताला गेला. यष्टांच्या खालून हा चेंडू आपण पाहतोय सरळ निघून गेला आणि अशा प्रकारे आपण पाहतोय हा सामना विन होतोय. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा हा संघ हळलक हळलक हिराय स्पोर्ट्स ससुपाडा. बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच ब्लेसिंग.